नमस्कार, आजचा पाठ आहे सुडोकू सोडवणे. आपण रोज वर्तमानपत्रांमधून सुडोकू कोडे बघतो. दिसायला ते बरंच किचकट आणि कठीण दिसतं, पण थोड्याशा सरावानंतर आणि योग्य नियमांचे पालन केलं तर सुडोकू सोडवायला आपल्याला चांगल्या प्रकाराने जमू शकतं. या पाठात आपण सुडोकूची नेमकी रचना समजून घेऊ आणि पायरी पायरीने हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला, तुम्ही सगळे तयार आहात मग? आधी आपण सुडोकू प्रश्न बघूया. इथे आपल्याला एक मोठा चौकोन दिसतोय आणि त्यात 16 छोटे छोटे चौकोन दिसत आहेत. काही छोट्या चौकोनात एक संख्या लिहिली आहे आणि बाकीचे चौकोन मात्र रिकामेच ठेवलेत. आता त्या रिकाम्या चौकोनात आपल्याला संख्या भरायच्या आहेत आणि त्या संख्या भरण्यासाठी आपल्याला काही नियम दिले आहेत. ते नियम आपण प्रथम बघू. पहिला नियम, प्रत्येक चौकोनात 1, 2, 3 किंवा 4 अशी संख्या असेल. नियम दुसरा, प्रत्येक ओळ रकाना आणि 4 छोट्या चौकोनांचा संच यात 1 ते 4 या संख्या एकदाच येतील. तिसरा नियम, एका मोठ्या चौकोनात 4 4 चे मिळून 1 असे 4 छोटे संच आहेत. चला तर मग आता आपण टप्प्याटप्प्याने पहिल्या संचापासून सोडवूया. आपण डावीकडच्या वरच्या संचापासून सुरुवात करूया. या संचामध्ये 1 ही संख्या नाही. उरलेल्या 3 रिकाम्या चौकोनांमध्ये कुठं 1 लिहावा बरं? दुसऱ्या रकान्यात शेवटच्या ओळीत 1 आहे, म्हणजे त्या रकान्यात कुठेही 1 परत लिहिता येणार नाही. त्यामुळे या संचात एकच संभाव्य चौकोन आहे ज्यात 1 लिहिला जाऊ शकतो, जो आपण लाल रंगाने दाखवला आहे. आता 2 या आकड्यासाठी पहिल्या संचात संभाव्य चौकोन शोधूया. पहिल्या ओळीत 2 ही संख्या आधीच लिहिली आहे, जी निळ्या रंगाने दाखवली आहे, त्यामुळे त्या ओळीत 2 परत लिहिता येणार नाही. मग 2 संभाव्य चौकोन लाल रंगाने दाखवलेला चौकोनच असू शकतो. आता या छोट्या संचात 1 चौकोन रिकामा राहिलाय आणि 4 ही संख्या त्या चौकोनात आपण लिहू. अशा प्रकारे आपला पहिला संच पूर्ण झाला. आता आपण वरच्या उजवीकडच्या दुसऱ्या संचाकडे जाऊ. यात आपण 1 हा आकडा कुठे लिहू शकतो बरं? दुसऱ्या ओळीत 1 अगोदरच आलाय, त्यामुळे वरच्या ओळीतील शेवटचा चौकोन जो लाल रंगाने दाखवलाय हीच 1 या अंकासाठी योग्य जागा आहे. या संचात 2 हा आकडा अगोदरपासूनच आहे, म्हणून आता 3 या अंकासाठी संभाव्य जागा शोधूया. 3 कुठल्याही ओळीत किंवा रकान्यातही आलेला नाहीये, त्यामुळे 3 हा अंक दोन्हीपैकी कुठल्याही चौकोनात लिहिला जाऊ शकतो, म्हणून
तात्पुरते आपण तीन दोनही लाल चौकोनात लिहूया. आता उरलाय चार हा आकडा. चार हा अंक शेवटच्या निळ्या रकान्यात सर्वात खालच्या ओळीत आलेला आहे, त्यामुळे या लाल चौकोनातच आपल्याला चार लिहावा लागेल. म्हणून तिथून तीन ही संख्या काढून चार लिहूया. इथं तीन काढून आपण चार ही संख्या लिहिली. त्यामुळे आता तीन साठी एकच जागा आहे. अशा प्रकारे वरचे दोन चौकोन छोट्या चौकोनांचे संच आपण पूर्ण केले आहेत. अशाच प्रकाराने खालचे दोन संच पण आपण सोडवूया. पहिला टप्पा. या संचामध्ये एक अगोदरच आहे, त्यामुळे दोन साठीचा योग्य चौकोन शोधूया. दुसऱ्या रकान्यात दोन आधीच आला आहे, त्यामुळे पहिल्या रकान्यातील दोन्ही चौकोनात दोन येऊ शकतो. आपण तात्पुरता दोन्ही ठिकाणी दोन लिहूया. मग तीन साठी योग्य जागा लाल चौकोनातच असेल, कारण त्या ओळीत किंवा रकान्यात कुठेही तीन आधीपासून लिहिलेला नाहीये. आणि आता चार साठी योग्य जागा शोधूया. लाल चौकोन हीच चार साठी योग्य जागा असेल. अशा प्रकारे आपण तिसरा छोटा संचही पूर्ण केला. आता शेवटच्या छोट्या संचाकडे वळूया. हा संच सोडवायला आपल्याला कमीत कमी वेळ लागेल, कारण बाकीचे सगळे चौकोन भरलेले आहेत. एक या संख्येसाठी चौकोन शोधूया. शेवटच्या ओळीत आणि शेवटच्या रकान्यात एक आहे, म्हणजे त्यात आपल्याला परत एक लिहिता येणार नाही. उरलेला एकमेव पिवळा चौकोन हीच एक साठी योग्य जागा आहे. तसंच आता दोन साठी बघू. दोन शेवटच्या ओळीत आणि तिसऱ्या रकान्यात आहे, म्हणजे दोन साठी योग्य जागा शेवटच्या रकान्यातला पिवळा चौकोन आणि उरलेली तीन ही संख्या आपण उरलेल्या एकमेव रिकाम्या चौकोनात लिहूया. अशा प्रकाराने आपण हे सुडोकू कोडे पूर्णपणे सोडवले आहे. एकदा बघूया. यात आपण सांगितलेले सगळे नियम पाळले गेले आहेत का? कुठल्याही ओळीत किंवा कुठल्याही रकान्यात एखादा नंबर दुसऱ्यांदा तर आलेला नाही. तसंच छोट्या चौकोनांच्या चार संचामध्ये सुद्धा एखादी संख्या परत लिहिली गेली आहे का? नाही ना. मग आपण असं म्हणू शकतो की यशस्वीपणे आपण हे सुडोकू कोडे पूर्ण केलेले आहे. हे आहे आपलं पूर्ण झालेलं सुडोकू.
धन्यवाद.